या जगामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना आपण खोटं किंवा भास मानून चालतो, पण जेव्हा त्या आपल्यासोबत घडतात तेव्हा त्यांची सत्यता आपल्यासमोर प्रश्न उभे करते. तुम्ही कधी चकव्याबद्दल ऐकलं आहे का? हो, चकवा असं म्हणतात. आपण कधी आडवळणातून चालत असताना किंवा एखाद्या अनोळखी वाटेने जात असताना फिरून फिरून आपण परत त्याच जागी येतो, त्यावेळी समजावं की आपल्याला चकवा लागला आहे. पण हे चकवा काय असतं? चकवा एक प्रकारचं भूत असतं जे तुमची दिशाभूल करून तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असतं. आपला आजचा अनुभव याच संबंधी आहे. एका लोखंडाच्या फॅक्टरीमध्ये मजूर म्हणून काम करत असलेला सखाराम त्या दिवशी कामावरून घरी परत जात होता. बरीच रात्र झाली होती आणि त्याला थंडीचा महिना असल्यामुळे विडी पिण्याची तलब झाली. एका ठिकाणी थांबून त्याने विडी पेटवली आणि तो तिचे झुरके घेऊ लागला आणि तसे झुरके घेत घेतच तो पुढे चालू लागला. थंडीच्या महिन्यातील रात्र म्हणलं की सामसूम जरा लवकर होऊन जाते. रस्त्याने वाहनाची वर्दळ पूर्णपणे कमी झाली होती. आजूबाजूने जाणारं एखादं वाहन फक्त सखारामच्या नजरेस पडत होतं. गावच्या वेशीवर पेटणारा दिवा त्याच्या नजरेस पडला, म्हणजे गाव जवळ आलं होतं. सखारामने खिशातनं पुन्हा एक विडी काढून ती पेटवली की ही विडी संपवून मग गावात जाऊ. ती विडी संपवून त्याने तिथे विजवली आणि तो गावच्या दिशेने चालू लागला. जवळजवळ 5 मिनिटे पुढे चालून नंतर त्याच्या लक्षात आलं की तो अजूनही त्याच जागी आहे जिथे त्याने त्याची विडी विजवली होती. त्यामुळे त्याला थोडं विचित्र वाटलं, पण रात्रीची वेळ आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत तो झपाझप पावले टाकत परत गावाकडे जाऊ लागला. पण काही वेळाने त्याच्या लक्षात आलं की तो परत त्याच जागी पोहोचला होता. आता मात्र तो पार गोंधळून गेला होता आणि आता त्याच्या मनामध्ये एक भीतीही निर्माण झाली होती, कारण त्याने त्याच्या आजीकडून याविषयी ऐकलं होतं की जर तुम्ही कधी आडवळणातनं चालत असाल आणि अचानक तुम्ही फिरून फिरून त्याच जागी परत येत आहात, याचा अर्थ तुम्हाला चकवा लागला आहे. हो, चकवा. आजीची सांगितलेली गोष्ट ऐकून आता सखारामच्या मनामध्ये एका अनामिक भीतीने घर केलं होतं आणि तो पार घाबरून गेला होता. त्याला त्याच्या आजीने असंही सांगितलं होतं की जर तुम्हाला चकवा लागला असेल तर तुम्ही आपल्या पायातल्या चपला एकमेकांना बदलून त्या ठिकाणी लघवीकडून पुढे जावे, म्हणजे आपल्याला आपला मार्ग दिसतो. सखाराम त्याप्रमाणे करणार तेवढ्यात त्याला असं जाणवू लागलं की कोणीतरी त्याचा हात धरून त्याला कुठेतरी ओढून नेत आहे आणि तोही भान हरवल्याप्रमाणे त्या दिशेने चालू लागला. त्या दिशेने जात असताना त्याला असं जाणवू लागलं की कोणीतरी त्याला मागून त्याच्या नावाने हाक मारत आहे, पण तो शुद्धीत नसल्यासारखाच त्या दिशेने जाऊ लागला होता आणि तो थांबूही शकत नव्हता. अचानक त्याच्या खांद्यावर त्याला एक थंड हाताचा स्पर्श जाणवला आणि व्यक्ती त्याला बोलला, सखाराम कुठे चालला आहेस तू? त्यावर सखाराम झोपेतून खडबडून जागा झाल्यासारखा त्या व्यक्तीकडे पाहू लागला. ती कदाचित त्याच्याच गावातील कोणीतरी व्यक्ती होती. त्यावर सखाराम बोलला, मी तर गावाकडे जात होतो पण अचानक मला असं वाटू लागलं की कोणीतरी मला या दिशेने नेत आहे. त्यावर ती व्यक्ती बोलली, एक काम कर, माझा हात धर आणि माझ्यासोबत चल, मी तुला गावाकडे घेऊन जातो. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून सखारामलाही थोडासा धीर आला होता आणि सखाराम त्या व्यक्तीसोबत चालू लागला. जवळजवळ 5 मिनिटे ते पुढे चालत होते. गेल्यानंतर सखारामला दूरवर गावची वेश दिसू लागली, पण तो व्यक्ती सखारामला वेगळ्या दिशेने नेत होता. त्यावर सखाराम त्याला बोलला, भाऊ गाव तिकडे आहे, आपण इकडे कुठे चाललो आहे? त्यावर तो व्यक्ती बोलला, सखाराम तुला भास होत आहेत, तू माझ्यासोबत चल, मी तुला गावाकडेच नेत आहे. पण सखारामला आधी चकवा लागला असल्यामुळे सखाराम त्यात गोंधळलेला होता, त्यामुळे त्याला वाटले कदाचित हा व्यक्ती बरोबर बोलत आहे. सखाराम त्याच्या मागेमागे चालू लागला. आता ते चालत चालत त्या गावच्या एका रानाजवळ पोहोचले होते आणि समोर सखारामला त्यांच्या गावची एक जुनी विहीर दिसू लागली होती. सखाराम त्या व्यक्तीला पाहून बोलला, भाऊ आपण तर रानाकडे आलो आहे. त्यावर ती व्यक्ती आता एका विकराळ हास्यामध्ये हसत होती आणि सखारामला कळून चुकलं होतं की हा तोच चकवा आहे. कामामुळे पूर्णपणे थकून गेलेलं सखारामचं शरीर आणि त्यावर हा प्रसंग, सखाराम जागीच कोसळून पडला. जेव्हा सखारामला शुद्ध आली तोपर्यंत सकाळ झाली होती. सखाराम खडबडून जागा झाला, त्याने आपले कपडे झटकले आणि तो घराच्या दिशेने झपाझप पावलं टाकत चालू लागला. घरी पोहोचताच सर्वप्रथम अंगणामधल्या तुळशीला त्याने नमस्कार केला आणि तिथे असलेली थंड पाण्याची बकेट त्याने आपल्या डोक्यावर उलटी केली. ते सर्व त्याची आजी बघत होती आणि तीही पार गोंधळून गेली होती.
ती सखारामला आवाज देऊ लागली. अरे सखाराम, काय झालं आहे, काय करतो आहेस? त्यावर सखाराम बोलला, आजी तू नेहमी सांगायचीस ना की चकवा असतो आणि मी त्यावर हसायचो, पण नाही, आज मला कळलं आहे चकवा खरंच असतो. त्याचं ते बोलणं ऐकून आजीला कळून चुकलं की त्याला काय म्हणायचं आहे. आजी ताडकन देवघरामध्ये गेली, तिथला अंगारा घेतला आणि तो सखारामच्या कपाळाला लावला आणि त्याला सांगितलं, इथून पुढे काही झालं तरी रात्री बेरात्रीचं आठ राणातनं यायचं नाही. त्यावर सखारामनेही होकार भरला. कथा आवडली असल्यास लाईक करा. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओचे अपडेट भविष्यात मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.